तन्मय, तुम्ही काय कम्युनिकेट केलं मगाशी? काय पाहिलं बाहेर? काय प्रॉब्लेम आहे? काय नाही काय, तुम्ही बोर्डिंग्स पाहिले काय? त्याच्याबद्दल हाँ, बोला. लोकमतला सोडणार नाही असं हिंजवडीमध्ये होर्डिंग्स लागलेले आहेत असा एक फोटो आला. म्हणजे अतुल, मी आणि अतुल चहा प्यायला गेलो होतो खाली, तर अतुलच्या मित्रांनी तो पाठवला आणि अतुलने मला लगेच फॉरवर्ड केला. इकडे अतुल काय आहे ते इकडे हिंजवडीला. माझा एक मित्र होता, माझ्या कामाला आहे, त्याने खिडकीतून तो फोटो काढला आणि मला पाठवला. विचारलं मी हे खरं आहे का, मला हो. कुठे होर्डिंग होतं हे? डीमार्ट रोड. डीमार्ट रोड. अच्छा, आणखी कोणाकडे आहे का काही असे तपशील? प्रमोद गेला. ओंकार काय तुमच्याकडे काय तपशील आहेत? काय झालं सर? असे काही होर्डिंग लागली आहेत पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी. कर्वे रोडला पण इथे जेम रोडचे इथं पण एक होर्डिंग असं लागले. लोकमतला सोडणार नाही, लोकमतला बघून घेऊ टाईप वाला. बर, हा फीडबॅक सगळीकडूनच येतोय आपल्याला की लोकमतला सोडणार नाही, लोकमतला बघून घेऊ, लोकमतला धडा शिकू, लोकमतला अद्दल घडवू वगैरे वगैरे अशा प्रकारचे होर्डिंग सध्या सगळीकडे बऱ्यापैकी आहेत. फक्त आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही इतकी वर्ष लोकमत सोबत काम करत आहात, तुमच्यापैकी बहुतेकांनी 10 वर्ष 12 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष लोकमत सोबत काम केलेलं आहे आणि जर लोकमतच्या पुण्याच्या स्थापनेपासून आपल्यासोबत आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. लोकमतवर हल्ला करण्याचा, लोकमतला मुद्दाम त्रास देण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये लोकमत क्रमांक 1 दैनिक पुण्यामध्ये पण झालेला आहे आणि तो संताप सगळ्यांनाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन लोकमतचं 1 होणं हे अनेकांना त्रासदायक ठरलेलं आहे, रुसलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास संताप सगळ्यांना झालेला आहे. मग आता ज्यांना एक लक्षात घ्या की ज्यांना आपण थेटपणे स्पर्धेमध्ये पराभूत करू शकत नाही त्यांचं प्रतिमा हनन करणं, त्यांची प्रतिमा मलिन करणं हा एक सगळ्यात सोपा मार्ग असतो. तर या प्रकारचा प्रयत्न होतो आहे असं दिसतंय. म्हणजे मी स्वतः अजून ते होर्डिंग कुठलं पाहिलेलं नाही आहे, पण मला जे फोटो आले ते फोटो जोडून असं काहीतरी सगळं सुरू आहे. फक्त एक लक्षात घ्या, त्याच्याबद्दल काय असेल ते मी स्वतः बघतो आहे, व्यवस्थापनाला पण मी सांगितलेलं आहे. पण मुळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा हल्ला कुठल्या एका व्यक्तीविरुद्ध नसतो, हा हल्ला कुठल्याही एका संस्थेविरुद्ध किंवा असा नसतो, तर हा हल्ला एकूणच पत्रकारिता किंवा जे काही चांगलं जर्नालिझम करू पाहतायत तर त्याच्यावरचा हा हल्ला असतो. हा हल्ला परतवून लावायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण कायम लक्षात ठेवलेली आहे ती म्हणजे लोकमत हे वर्तमानपत्र नाही आहे, लोकमत हा परिवार आहे, लोकमत इज अ फॅमिली. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला लोकमतवरचा हल्ला हा आपल्या परिवारावरचा, आपल्या कुटुंबावरचा हल्ला असं वाटत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की समजा जे काही घडलेलं आहे, जो काही प्रकार आहे त्याची आपण शहानिशा करूच या, काय प्रकार चाललेला आहे ते आपण बघूया, जे काही घडलं आहे त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न पण आपण करू. पण मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या सहकाऱ्यांनी एक लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही. आपण काही रिॲक्ट व्हायचं नाही, लोकांना काय रिॲक्ट व्हायचं ते होऊ द्या, तुम्ही काही रिॲक्ट व्हायचं नाही. तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर, कुठल्याही कशावर तुम्ही स्वतः काहीही पोस्ट करायची नाही. स्वतः ते फोटो काढून त्याच्यावर काही रिॲक्शन दिली किंवा कोणीतरी पोस्ट टाकली त्याला आपण कमेंट केली, कोणी व्हॉट्सअप केलं त्याला आपण कमेंट केली, कुठलं तरी व्हॉट्सअप आपण फॉरवर्ड केलं, अशा प्रकारे आपण काहीच करायचं नाही. आपण शांतपणे बघत राहू काय चाललेलं आहे ते आणि योग्य वेळी त्याला जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर आपण देणार आहोत, देणारच आहोत. तुम्हाला माहिती आहे की याच्यापूर्वी अशा प्रकारचे प्रयत्न झाले की लोकमत शहरामध्ये कुठेही दिसणारच नाही अशा प्रकारे प्रयत्न झाले, अंक लोकांच्या घरामध्ये पोहोचणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न झाले. अविनाश थोरात आणि सगळी मंडळी साक्षीदार आहेत. मी मला आठवतं जेव्हा अविनाश थोरात आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हॅलो लॉन्च केलं, 2003 गोष्ट आहे, 2003 आम्ही हॅलो लॉन्च केलं, त्यापूर्वीपासून अविनाश इथे आहेत, बाकी सगळी टीम आपली बऱ्यापैकी इथे आहेच, तर तेव्हापासून ते आस्ता गायत अशा प्रकारचे अनेक हल्ले, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पण कोणी काही केल्यामुळे लोकमत मागे हटला नाही, कोणी काही केल्यामुळे लोकमतला काही फरक पडला नाही, उलट पक्षी लोकमत प्रत्येक वेळी प्रत्येक हल्ल्यानंतर पुढे पुढे जात राहिलेला आहे. त्यामुळे आत्ता हा प्रकार काय झालेला आहे आय डोंट नो, पण आपण निश्चितपणे वी लुक इन टू काय नक्की घडलेलं आहे आपण ते नीटपणे बघू. ज्या काही अशा वृत्ती आहेत त्याला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. फक्त मी 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अजिबात उदास, नाराज, अस्वस्थ व्हायचं नाही. उलट पक्षी तुमच्या विरोधामध्ये जेव्हा लोक या प्रकारे बोलतात, तुमच्या विरोधामध्ये जेव्हा कोणीतरी फार उभं राहतं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही फारच चांगलं काम करता आहात. एक लक्षात घ्या की ज्याला फळ नाही, ज्याला कैरी नाही, अशा कुठल्याही झाडाला कोणीही दगड मारत नाही.
दगड कोणाला मारतात? ज्याला फळं आहेत अशा झाडांना दगड मारतात. त्यामुळे समृद्ध असणाऱ्या दैनिकावरच अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे हा पहिला मुद्दा की तुम्ही अस्वस्थ, निराश, नाराज अजिबात होऊ नका. आपण पूर्णपणे या सगळ्या याच्यावर काम करतो आहोत, बघतो आहोत, लक्ष ठेवून आहोत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या लोकांनी या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये काय करायचं, त्यांना कसं चोख उत्तर द्यायचं आणि त्यांचं तोंड बंद कसं करायचं यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वी आर ए फॅमिली, आपण कुटुंब आहोत. प्रत्येक वेळी लोकमतनं सगळा विचार करताना आपण कुटुंब आहोत हाच विचार केलेला आहे आणि कुटुंब असल्यामुळेच आपण क्रमांक 1 वर पोहोचलेलो आहोत. मी आज मला मगाशी नम्रता आणि प्रज्ञा सगळे सांगत होते की आज सकाळपासून ते पार्टी मोडमध्ये आहेत. म्हटलं मी ऑफिसमध्ये कमी आणि बाहेरच या सगळे जण मी हा स्वतः जरा बाहेर जास्त होतो. तर बाहेर गेल्यावर बघतो तर कोणी कोलाजमध्ये बसलेलं आहे, कोणी रस्त्यावर काहीतरी, म्हणजे एवढे खुश काय आहेत. तर म्हणजे महामॅरेथॉनची सक्सेस पार्टी आहे, आम्ही फार खुश आहोत. आणि खरंच आहे, मी पुन्हा यानिमित्तानं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की लोकमत महामॅरेथॉन ज्या प्रकारे, हे लक्षात घ्या, आत्ताचं हे घडणं आणि महामॅरेथॉन याच्यामध्ये एक सूत्र असू शकतं. कारण लोकमत महामॅरेथॉन ज्या प्रकारे झालं ते अक्षरशः न भूतो न भविष्यती असं होतं. या प्रकारचं काम कोणीही करू शकत नाही, म्हणजे स्वतः लोकमतचे सो कॉल्ड जे विरोधक आहेत त्यांना आपण काही विरोधक मानत नाही, पण त्यांनी सुद्धा हे सांगितलं जाहीरपणे की हे आम्ही करू शकत नाही, हे सिर्फ लोकमत करू शकतं. आणि लोकमतमध्ये सुद्धा हे लोकमत पुणे करू शकतं हे पण आपल्याला माहीत आहे. म्हणजे मुळामध्ये पुण्यात कोणीच करू शकणार नाही एवढं भव्य महामॅरेथॉन लोकमतनं आयोजित केलं पुण्यामध्ये. आणि लोकमतच्या अन्य महामॅरेथॉनच्या तुलनेमध्ये सुद्धा पुण्यातलं महामॅरेथॉन हे जवळपास दुपटीनं मोठं होतं. तर लोकमत महामॅरेथॉन नंतर तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याभरामध्ये आपण अनेक गोष्टी केलेल्या आहेत. नितीन गडकरी आले आपल्याकडे, नितीन गडकरींच्या सोबत आपण जे भव्य कार्यक्रम केले, नितीन गडकरींची मुलाखत अजूनही व्हायरल होते आहे, अजूनही गाजते आहे. त्या दिवशी आपण जवळपास 5 मोठे इव्हेंट्स केले, एज्युकॉन केला, अचिव्हर्स अवॉर्ड्स केले, ओंकार आहे तिथे, ओंकारांना माहिती आहे. त्यामुळे या प्रकारचे सगळे कार्यक्रम, सखी मंचाचे कार्यक्रम आपले सध्या जे सुरू होते तिथे अक्षरशः विक्रमी होते. मी सध्या बाकी सगळ्या महिलांच्या विंग ज्या ज्या दैनिकांच्या आहेत त्याच्यापेक्षाही लोकमत सखी मंचानं जे काम केलं ते प्रचंड होतं. म्हणजे विक्रमी काम लोकमत सखी मंचानं केलेलं आहे स्टार प्रवाहाच्या टीमसोबत, तर हेही आपण बघितलेलं आहे. आणि त्यामध्ये कळस गाठला गेला त्याच्यापूर्वी लोकमत मराठी भाषा संमेलन आपण बघितलं की लोकमत मराठी भाषा संमेलन आपण पिंपरी चिंचवडमध्ये केलं, कोथरूडमध्ये केलं, सगळीकडे त्याला कमालीचं यश मिळालं आणि कळस गाठला तो लोकमत महामॅरेथॉन. त्यामुळे मी मुद्दाम सांगतोय की तुम्ही ज्यासाठी पार्टी करत होता तेच लोकांच्या नाराजीचं आणि दुःखाचं कारण आहे. तुम्हाला ज्यामुळे आनंद होतो आहे त्यामुळेच काही लोकांना दुःख होत आहे. तुम्हाला ज्यामुळे फार छान वाटतं आहे त्यामुळेच काही लोकांना फार वाईट वाटतं आहे. हे अगदी स्वाभाविक आहे की तुमच्या घरामध्ये प्रचंड यश कोणाला तरी मिळालं की तुमच्या विरोधी घरातल्या माणसांना त्याचं दुःख होणं, त्रास होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही मानवी प्रवृत्ती आहे, याच्यावर काही फार चिंता करण्याची, फार काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त आपण परिवार आहोत, आपण कुटुंब आहोत, आपण फॅमिली आहोत. लोकमत महामॅरेथॉन सारखे अनेक इव्हेंट्स, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानपत्र म्हणून, जर्नालिझम म्हणून आपण जे काम करतो आहोत त्याचाही कदाचित अनेकांना त्रास होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की आपण कोणाची भीडभाड न बाळगता ज्या प्रकारचं जर्नालिझम करतो आहोत, ज्या प्रकारची पत्रकारिता करतो आहोत त्याचाही त्रास अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे आपण न हरता, अजिबात न डगमगता आपल्याला पुढे जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता म्हणून जे काम तुम्ही आत्ता करता आहात ते याच नेटानं, याच पद्धतीनं पुढे न्यायचं आहे. सो जस्ट डोंट वरी, रिलॅक्स, फक्त एक करत राहा, कुठेही व्यक्त होऊ नका, बोलू नका. पण तन्मय, तुमचं काय नाव म्हटलं, अतुल, अतुल, ओंकार या लोकांनी ज्याप्रमाणे मला आता फीडबॅक दिला, ज्या प्रकारे मला इनपुट्स दिले, त्या प्रकारचे इनपुट्स तुम्ही देत राहा की कुठे कुठे असं काय घडतं आहे ते सांगत राहा, नक्की काय प्रकारे चाललेलं आहे ते सांगत राहा. कारण आपल्याला जर समजा त्याला तोंड द्यायचं असेल आणि त्यांचं तोंड बंद करायचं असेल तर आपल्याला काय घडतं आहे हे माहिती असले पाहिजे. सो रिलॅक्स, चिल, डोंट वरी, जे काही होत आहे ते फक्त बघत राहा, जे काही असेल ते आम्हाला कम्युनिकेट करत राहा, लोकांना त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडू द्या. तुम्ही मात्र कुठेही एक्सप्रेस होऊ नका, कुठेही रिॲक्ट होऊ नका, आपण त्याला योग्य वेळी उत्तर देऊ. डोंट वरी, ओके.